अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय, तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाइट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस। 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राइम लोकेशन। अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे 81 69 48 68 39, 97 69 19 91। तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाइट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा। पेट्रोल म्हणजे काय करू लागते असं अनेक आम्हाला टेन्शन, जसं इलेक्शन सुरू झालं तसं सारखं टेन्शनच। आपलं एवढं मोठा बनला, आता आपला बारीक पहिलवान राहिला, मोठा पुढचा पहिलवान, तर एवढं जड आहे आपल्याला। आम्हाला सगळ्याला टेन्शन होतं ना, हे संग लढायचं कसं? मग शरद पवार साहेब आता ते आपल्या मुलाला एवढी साथ दिली आणि पहिल्यापासून मानते ते पवार साहेब सारखं। आता आपली तालुक्यामध्ये किती 2-3 वेळा त्यांची सभा झाली, त्यांच्या वयमाने ते आपल्या एवढं आपल्या मुलाकडे त्यांनी एवढी साथ दिली आपल्याला देणे, तेच आपण त्यांचं म्हणजे आभारी आहे। आपल्या एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला एवढं सहकार्य केले, अख्या 7 तालुक्याने 7 तालुक्याचे कामच करायचे आणि त्यांची सेवाच करायची, त्यांच्या दुखा सुखात आपलं काय म्हणजे। आणि आपलं माणूस करणार पण आहे, आपला माझा मुलगा आहे ना, करणार पण आहे। तुम्हाला सांगू परत माहित झालं, 2-3 लाखाच्या पूजा मांडल्यात, कशा माणसाला कुठे याचा अपघात व्हावा, हे कुठं गाडी खाल्ला, तुम्हाला कसं रात्र झोप नसेल? तर का आमचा एक मुलगा येऊन दुरला ते आला म्हणला काय असे पूजा मांडला नाही काय कुठं म्हणलं मरत नसे मला, तू टेन्शन नाही घ्यायचं। 2-3 लाखाच्या पूजा मांडल्या का याचा अपघात व्हावा, हे कुठं गाडी खाली जावा, तर मला माहित पडलं, मुलांनी सांगितलं असं का चालू आपलं म्हणून इंदोरला माझ्या पुतण्या ताई तू टेन्शन नाही घ्यायचं, असे पूजा मांडल्या लाखाच्या कुठे मांडल्या त्यांनी माणसं मरतात का, तू असं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे त्यांनी एवढा त्रास काय साधा त्रास नाही। मी एका पार्सल घे माझे फोटो काढले असे तुमच्यासारखे मुलं, तर म्हणलं आता आपल्या मुलासारखे काय वाटतं म्हणजे आम्हाला आजी संग फोटो काढायचे म्हणून म्हणजे आम्ही ही काढू शकतो म्हणले पारने तालुक्यातले। नंतर त्यांनी ठरवलं काहीतरी म्हणजे आकाचा फोटो घेतले काहीतरी फोटो व्हायरल करणार आहे, मग ते पण माहित पडलं म्हणजे असं नियमित असं म्हणजे माग पोहोचणार आणि पुढं होणार असं इलेक्शन केलं म्हणजे ग्रामपंचायत इलेक्शन सारखं इलेक्शन त्यांनी लढवले।